आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राजेंद्र पाटील यड्रावकर, संजय पाटील यड्रावकर दोन बंधू उतरले शिरोळच्या रणांगणात. दिमतीला गणपतराव पाटील यांची फौज, अमरसिंह पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन. शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आज शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी थेट मैदानात उतरले आहेत. आज शिरोळात राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ होता. शिरोळच्या नगरपालिकेत अमरसिंह पाटील नगराध्यक्ष असावेत आणि पार्टीला स्पष्ट बहुमत मिळावं यासाठी आज सकाळीच डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, त्यांचे बंधू आणि जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, शरदचे संचालक संजय बोरगावे, राजू कुर्डे यांनी शिरोळात ज्यांचे ज्यांचे संबंध आहेत त्या सगळ्यांना आज प्रचाराच्या रणांगणात उतरवलं आणि त्यांना साथीला काँग्रेस नेते गणपतराव पाटील यांचे सगळे सहकारी झाडून उपस्थित होते. गणपतराव पाटील यांचे जवळचे नातलग आणि दत्तचे संचालक शेखर पाटील, गणपतराव पाटील यांचे अत्यंत विश्वासू तालुका काँग्रेसचे सर्जराव शिंदे, काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बंडा माने, ही सगळी मंडळी आज शिरोळात डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सोबत होती आणि त्यांनी ताकदीनं अमरसिंह पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचं आज संकेत दिले. प्रभाग एक मधून राजर्षी शाहू आघाडीचे दोन्ही उमेदवार उच्चांगी मतांनी निवडून येतील अशी टाईट फिल्डिंग मतदारांनीच लावल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आणि बंधू संजय पाटील यड्रावकर यांनी गुरुवारचा मुहूर्त साधून शिरोळात ऑपरेशन नारळ सुरू केला आहे. या ऑपरेशन मध्ये जयसिंगपुरातील राजर्षी शाहू आघाडीचे नगरसेवकही सहभागी झाले आहेत. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळेसह ऋषिकेश बावचे. शिरोळ तालुके शिरोळ आणि शिरोळच्या परिसरातून सुद्धा आलेले सगळे मतदार बंधू भगिनी वडीलधारी मंडळी तरुण मित्र पत्रकार मित्र मगासपासून अनेक वक्त्याने एकंदरीत शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या शिरोळ आणि शिरोळच्या परिसरातल्या सगळ्या परिस्थितीचा या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न केला. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि ह्या मगाशी खासदार साहेबांनी ज्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं त्याप्रमाणे त्या शिरोळमध्ये पक्षीय राजकारण कधी आणण्याचा प्रयत्न कधीच कुठल्या पक्षानं केला नाही. कायम सातत्यानं ह्या गावातलं एकत्रित लोक चांगल्या लोकांची एकत्रीकरण करून मोठ बांधून या शहराचा या ग्रामपंचायत असताना सुद्धा किंवा नगरपालिका असताना सुद्धा एकत्रितपणे ह्या शहराचा विकास व्हावा, ह्या गावामध्ये कमीत कमी संघर्ष होऊन त्या गावातला एकोपा हा सातत्याने राहावा ही भूमिका घेऊन त्या गावामध्ये आजपर्यंत प्रत्येक निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला. अलीकडच्या काळामध्ये पक्षीय स्तरावर निवडणूक लढवण्याची काहीची भूमिका काही लोकांनी घेतली पण तरीसुद्धा त्या गावची परंपरा ही जपण्यासाठी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल या सगळ्या नेत्या मंडळींनी विचार केला की ह्या गावच्या विकासासाठी एक चांगला उमेदवार ज्यांना जिल्हा परिषदेमध्ये गेली 15 वर्ष आपल्या माध्यमातून असेल आपल्या पत्नीच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या विकास कामाचं जे डोंगर ह्या ठिकाणी उभा केला खरं म्हणजे आज सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर सावकार मानता सुद्धा इथं अनेक वर्ष त्यांनी सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये काम केलं. सर्वाधिक फंड आणायची किमया जर कोण केली असेल तर ती अमरसिंह पाटलांनी केली आहे आणि अशा कर्तृत्वान माणसाला त्या निश्चितपणे हे आपण या नगरीचं जर नगराध्यक्ष पदावर जर बसवलं तर निश्चितपणे आपल्या नगरीचा विकास होणार आहे. कारण शिरोळ नगरपालिका आता पहिल्यांदाच ही नगरपालिका होती. अनेक सार्वजनिक सुविधा ज्या सर्वसामान्य माणसाला ज्या मिळायला पाहिजे केवळ रस्ते गटरी एवढ्या पुरतं नगरपालिकेचं काम मर्यादित राहत नाही, ग्रामपंचायतीचं काम मर्यादित असतं पण नगरपालिकेला ज्या ज्या सुविधा मोठ्या शहरामध्ये मिळतात आज आपण पलीकडच्या जयसिंगपूर शहरातला आज आपण सुविधा बघतो त्या सुविधा जर आपल्याला उपलब्ध करून घ्यायच्या असतील तर निश्चितपणे राजर्षी शाहू विकास आघाडीच्या पाठीमागे आपण राहणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून आज एकंदरीत आपल्या सगळ्यांची जर
उपस्थिती जर बघितली तर निश्चितपणे 21 तारखेचा आणि 22 तारखेचा निकाल हा राजश्री शाहू आघाडीच्या बाजूने असेल एवढं निश्चितपणे खात्री आपल्याला त्या निमित्तानं येतो. आज एकंदरीत वेगवेगळ्या पद्धतीनं पैशाचं आमिष कोण दाखवतील, कोण म्हणजे माझी वर सत्ता आहे, गल्लीत सत्ता आहे, दिल्लीत सत्ता आहे आणि त्याच्यातनं आम्ही हजारो कोटी रुपयाची कामं करून आणतो. आज ज्या ज्या ठिकाणी त्यांनी त्या पद्धतीने आश्वासन देऊ ज्या ज्या ठिकाणी निवडून आलेले आहेत तिथली परिस्थिती आज 2-2 वर्ष 2.5-3 वर्ष एकेका नगरपालिकेमध्ये ते आज निवडून आले आहेत. आज 1 रुपयाचा सुद्धा फंड आलेला नाही अशा पद्धतीची परिस्थिती. काहीतरी स्पेशल फंड 100 कोटी रुपये द्यायची आश्वासनं एक माणसाने इथं येऊन स्टेजवर जाहीर सभेमध्ये देऊन गेले पण आज 1 रुपया सुद्धा अजून त्या नगरपालिकेमध्ये काही नगरपालिकेमध्ये आला नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे. निश्चितपणे भविष्य काळामध्ये अजून आपल्याला 21 तारखेपर्यंत आपलं रणांगण आहे. ज्या त्या वेळा ज्या त्या मैदानामध्ये जे ते प्रत्येकाला उत्तर आपण देत राहू पण या शहराचा जर विकास जर व्हायचा असेल तर निश्चितपणे अमरसिंह पाटलांच्या पाठीमागे आणि अमरसिंह पाटलांच्या बरोबर जे आपण 17 जे शिलेदार अमरसिंह पाटलांच्या पाठीमागे उभा केले त्या 17 शिलेदार 17 च्या 17 आणि हे 1 18 असे 18 च्या 18 उमेदवार आपण प्रचंड मतांनी विजयी करावेत आणि एकंदरीत राजश्री शाहू विकास आघाडीचा नगराध्यक्ष या शिरोळच्या नगरपालिकेवर बसवावा अशा पद्धतीचं कळकळीची आपल्याला विनंती करतो आणि थांबतो.